आपला पोरगा समाजासाठी लढतोय हे पाहून कोणत्याही आईचा ऊर भरून येईल. अशाच समाजासाठी लढणाऱ्या लेकराला भेटायला आई आली आणि दोघांचेही डोळे भरून आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. अनेक नेते त्यांना भेटून गेले, सरकारसोबत चर्चा देखील सुरू आहे. पण आपण ज्या गावात राहतो ते अख्खं गाव समोर पाहून जरांगे भावनिक झालेले पाहायला मिळाले. आणखी माझं गाव सगळं सगळं पूर्ण कुलूप बंद करून तुमच्याकडे येतोय. माझी छाती भरून गेली की महाराष्ट्र माझ्या मागोवा आहे, माझं गाव हे माझ्या पाठी मागोवा आहे. मी माझ्या गावाच मला बोलता येत नाही, मला खूप त्रास होतो बोलायला, तरी पण गाव आला म्हणून मी तुमच्या ऋणात आहे, मी तुमच्या कधी उपकार विसरणार नाही. लेकराच्या डोळ्यात पाणी पाहून आई देखील भावनिक झाली आणि आपल्या लेकरासाठी सरकारला विनंती केली. आपल्या लेकरासह समाजातील लेकरांनाही न्याय द्यावा अशी भावना या माऊलीने बोलून दाखवली आहे. आई तुमचा मुलगा महाराष्ट्रासाठी लढतोय, काय भावना आहे तुमच्या? आरक्षण द्या, आरक्षण द्या, माझ्या बाळासाठी आरक्षण द्या. सोप्या भाषेत त्यांच्या भावना काही वरून आले. आई व्यासपीठावर दाखल होतात जरांगे यांनी त्यांचे आशीर्वाद घेत गळाभेट घेतली, आईच्या पायावर डोकं ठेवलं. आईला देखील हुंदके आवरता आले नाही. उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांच्या आईला धीर देत त्यांना आधार दिला. मनोज जरांगेंना गावकऱ्यांनी आधार दिल्याने ते भावनिक झाले. सरकारने निर्णय घेतलाय, मात्र जरांगे यांनी याबाबत सरकारने आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडावी आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली. आता सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.